महेश त्याकडनं अनेक किस्से ऐकायला मिळतात कारण तो एका वेगळ्या लेवलला काम करत असतो mm -hmm. सिनेमात आणि नाटकातन आणि महेशचा अभ्यास एवढा आहे ना प्रचंड अभ्यास आहे आणि तो अनलाइज सुद्धा करतो ना म्हणजे मधून कोणाकोणाची ऍक्टिंग एखादं पात्र, पात्र महेश अमेझिंग मिमिक आहे mm, हो हो त्याला अतिशय आणि तो सरळ सोड तोंडावर असेल ते बोलेल उगीच कधी कौतुक नाही करणार बंड्याला बंडाला म्हणेल तो बघवाच आहे सरळ अरे मस्त आहे एवढं एकच शब्द अच्छा अच्छा एवढं असं एक तसंच हवं आहे बाकी मस्ती खूप चालते आमच्या आमच्या तोंडातनं शिव्या येत असतात त्या म्हणजे टिपिकल मुंबईतल्या आपल्या सगळ्या तडका एकमेका आम्हाला जेवायला खूप आवडतं आम्ही मासे तिसऱ्या मला खूप आवडतात तो मला तिसऱ्या बनवल्या की मला फोन करे मेदा करते त्याच्याकडे जाऊन जेवण हे कंपल्सरी आहे गेलो कधी की असं ते अतिशय सुंदर आणि त्याच्या जवळजवळ सगळ्याच पिक्चरमध्ये आणि तो अगदी अभिमानाने सांगतो सुद्धा बाहेर की मेड हिंदीवाल्यांना सांगायचं की बताव ना मेडम आहे को, कोई इतना वर्ष टाइल शिवा के जैसे हा एक वेगळा अभिमान असतो आपल्याला आपल्या मित्रामधून मैत्री ही असते कौतुक करण्यापुरता नसतं किंवा काही असं तरी माझ्या पद्धतीने मी सांगतो की महेश मला नाही आवडत आवडतो ॲक्सेप्टही करेल पण तो बोलतो हे मला हे असं करायचं तर ठीक आहे ना बरोबर गोष्टी शिकायलाही मिळतं कधी कधी ऑन सुद्धा जेव्हा महेश ध्यानी म्हणी माझ्या करिअरमधलं सर्वात लाडकं नाटक ध्यानीमणी त्याचा प्रोड्युसर महेश आणि वाघ होते आणि माझ्याकडे महेश आला होता महेश तू तू एक करायचं असं असं नाटक आहे नको नको नाही म्हणे का आणि महेश नंतर मग दीड दोनशे संदीप कुळकर्णी होता तो नंतर सोडून गेल्याच्या नंतर मग महेशच करतो आम्ही चारशे बावीस प्रयोग केले ध्यानी मनीचे भन्नाट नाटक भन्नाट म्हणजे भन्नाट नाटक आहे त्या